मध्यधुंदु अवस्थेत लहान भावाने मोठ्या भावावर लोखंडी पावशी व लाकडी काठीने डोक्यावर व गालावर वार करीत खून केल्याची घटना घडली ही घटना एकोणवीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास न्याहारवाणी येथे घडली तेजेंद्र कृष्णा नागलवाडे वय बत्तीस वर्ष असे मृतक मोठ्या भावाचे नाव असून प्रवीण कृष्णा नागलवाडे वय अठ्ठावीस वर्ष असे आरोपी लहान भावाचे नाव आहे पालांदूर पोलिसांनी प्रवीणला अटक केली आहे घटनेच्या वेळी दोघेही भाऊ मद्यदुंद अवस्थेत होते घटना घडली त्यावेळी घरात त्या दोघांव्यतिरिक्त कोणीही नव्हते प्रवीणने तेजेंद्रवर वार केल्यानंतर त्याला तशाच अवस्थेत सोडून गावातील चौकाकडे तो गेला होता चौकात रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलीस पाटील लेकराम नागलवाडे यांना दिसला त्याला हटकले असता काही न बोलता तो घटनास्थळी निघून गेला पोलीस पाटीलही त्याच्या पाठोपाठ घरी पोहोचले व हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला